sulla sede chiara. Ora दत्ताजी साळवे नगरामध्ये शानदार डौलदार शिबीर भरत आहे। अपार ज्यांनी विश्राम घेतले ते पिता पुत्र बाळासाहेब विखे पाटील आणि त्यांचे पुत्र रामकृष्ण, खूप मेहनत घेतली। बाकी मदतीला मी होतो म्हणण्यापेक्षा सगळे शिवसेना नेते विते सगळे होते। आणि तुमचा आशीर्वाद ह्यापेक्षा दुसरं काय आमच्याकडे भांडवल। बरीच मार्गदर्शन झाली आहेत निर्णयाविषयावरती, कायदे कानून वगैरे वगैरे वगैरे। मला भीती एवढीच वाटते की मी पीठ तर दळत बसणार नाही ना, कारण दाणे त्याने भरडले, आता मी परत पीठ घालून काय भरडत बसू। पण विषय असतात, कोण ना कोणतरी आपल्याला बातम्या पुरवत असतात। आणि हा सगळा जो एकंदर डॉलर आहे हा सर्वांना सांभाळायचा आहे, आणि तुम्हाला विशेष करून सांभाळायचं आहे। देशाबद्दल बोलू का महाराष्ट्राबद्दल बोलू? महाराष्ट्राबद्दलही बोललं पाहिजे। आघाडी 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 इतकी बिघाडी झाली आहे की पिछाडीच चालली आहे, पुढे जातच नाहीत, तरी पण खुश आहे। त्यांना एक निश्चित माहिती आहे की हे काय आपल्याला पाडत नाही, पाडू शकत नाही, आणि पाडायची वेळ आली तर आपण एकजुटीनं राहायचं, निदान खायला तर मिळतं। आणि ह्या उद्देशाने एकजूट आहे ती, ह्याच्यापेक्षा काही नाही। पैसा सगळे कामं रेंगाळलेले आहेत, आणि अशा वेळेला हे लोकशाही लोकशाही नावाचा तर काय ढंढोरा पेटता ना। आणि निधर्मी म्हणजे काय ते मला अजून कळलं नाही, त्यांना तरी कळलं की नाही कोणाच टोक। हा ढंढोरा आता बस झाला, लोकशाहीने काय तुमचे प्रश्न सुटणार नाहीत, आणि सुटले असते तर शेतकरी कामगारी मध्यमवर्गीय एवढे समाजामधले थर आहेत त्यातला एक तरी सुखी थर मला तुम्ही दाखवा की हा सुखी आहे म्हणून। सगळे रडत्याकडे बोंबा मारतायत, दोन हात कमी पडतायत म्हणून, नाही तर आणखीन जास्त असते तर त्या सगळ्या हाताने मारली असती। मग हे कशाकरता सहन करायचं? आणि म्हणून मी माझं एक भाकीत आहे, ज्या वेळेला मी काही बोलून जातो पटकन बोलतो, माघार घेत नाही आणि शब्द नाही, की पाकिस्तानशी युद्ध होईल तेव्हा होईल, कारण आपण कधी युद्धाला जातच नाही करतच नाही, आपण आपल्या शस्त्रसंधीवाले ते बरं असतं। पण पाकिस्तानशी युद्ध होईल तेव्हा युद्ध होईल, पण ह्या देशामध्ये पहिल्यांदा यादवी युद्ध होणार, आणि त्याची बीजं पेरली गेलेली आहेत। हे मुसलमानांचे उठाव काय सांगतायत? इकडे असंख्य शिवसेनेचे मुस्लिम बांधव आले असतील, पण प्रत्येक वेळेला सहानुभूतीची भाषा आम्ही बोलायची, आणि त्याने टर्रेवाजी आमची वागायचं। त्याशी तो एक कोण आला होता अस्तकला प्रभूचा, खूप चावण्याचा प्रयत्न केला, पण मी काय जाऊन दिलं नाही, म्हटलं तू तुझे दात दाखव मी माझे दात दाखवतो, आणि माझे दात बघितल्यानंतर तो गप्प बसला। खरं सांगायचं म्हणजे जरा विचार करा आपला नक्की शत्रू कोण। मी तर म्हणेन मुसलमानांपेक्षा हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत। आमचीच माणसं आम्हाला प्रश्न विचारतायत, खेचतायत। अनेक वेळाला मी त्यांना सांगितलं अहो गोधरा 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 हे सगळं झालं, त्या गोधराकडे दुर्लक्ष करायचं, आणि अहमदाबादमध्ये काय चाललं आहे त्याच्याकडे जास्त हे अगदी टवकारून बघायचं। सगळे कॅमेरे सगळे पत्रकार सगळे सर्व काही सगळं सर्व काही मोरी गेलेच पाहिजे। बरं तो गेला, तू बसतोयस। हे राजकारण जे आहे त्या राजकारणाचे आपण बळी आहोत, त्याला म्हणतात लोकशाही, त्याला लोकशाही म्हणतात। आता गोधराला झालं असतं दोन चाला, त्या गोधऱ्याला झाल्यानंतर अहमदाबादला म्हणतात रिॲक्शन आली, साहजिक आहे।
कारण नसताना तुमच्या कोणी कानफडात मारल्यानंतर तुम्ही म्हणाल वा छान मस्त बसली, आणखीन जोरात मारायला पाहिजे होती, इतका भुळसटपणा बरा नाही. त्याचा फटकन आवाला जर काडकन आपला आवाज आला पाहिजे तो शिवसैनिक. कारण नुसते टाळ्यां मारण्यासाठी हात नको आहेत, कानफडात मारण्यासाठी तो तयार ठेवा. मग मी असं म्हणतो ह्या ना की अहमदाबादला एवढं महत्त्व दिलं, रिॲक्शन म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघितलं नाही, गोधराकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. उलटा प्रकार झाला असता तर, त्या डब्यामध्ये मुसलमान असते तर, जळून त्यांची राख झाली असती तर, आम्ही हिंदूंनी तो जाळला असता तर, बोंबा बोम मग गोधरा गोधरा गोधरा. रिॲक्शनला महत्त्व दिलं, गोधऱ्याला महत्त्व दिलं गेलं नाही. मग गोधऱ्याची रिॲक्शन तुम्ही जर मानणार नसाल तर अयोध्यामध्ये तुमची ती बाबरी मशीद पडली नव्हे पाडली त्याची रिॲक्शन मुंबईत का? त्याची रिॲक्शन मुंबईत कशी आली ना? मुसलमानांनी दंगल केली ना? मग गोधऱ्याला जसं महत्त्व देता तसं तुम्ही कशाला देता? तिकडे दुर्लक्ष आणि बाबरीकडे लक्ष. बाबरी मशीदवरती महत्त्व दिलं गेलं, मग तसं गोधऱ्याला द्यायला पाहिजे तुम्ही. पण रिॲक्शनला महत्त्व दिलं गेलं आणि इकडे नाही दिलं गेलं, ह्याला नुसतं रिॲक्शन म्हटलं. श्रीकृष्ण आयोगमध्ये सुद्धा ज्यावेळेला हा प्रश्न चर्चेस आला तेव्हा इकडे असं दंग झालं, इस जस्ट रिॲक्शन म्हटलं, रिॲक्शन. मग तेच म्हटलं, गोधऱ्याची रिॲक्शन होती. ही रिॲक्शन तुम्हाला मान्य करावी लागेल जर हे करणार असाल तर. सगळं विचित्र आहे. वाजपेयीने घेतली, चांगली घेतली त्या सोनिया गांधीला. बरं, वाचून 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 वाचते आणखीन बोलते. काल परवाकडची बाई परदेशानं आली, वाजपेयींना धडा शिकवते. वाजपेयीने सरळ सांगितलं, 1960 सालापासून मी या सदनाचा सदस्य आहे आणि या सोनिया गांधीकडनं मला धडे शिकण्याची गरज नाही आणि त्यांनी मला धडा शिकू नये. आणि बाईची बाजू घ्यायला लागले, वाजपेयींवरती टीका व्हायला लागली की वाजपेयींना हे शोभलं नाही, अमुक नाही, ते सिनियर मोस्ट आहेत. अरे मग एवढ्या वडीलधारा माणसाचा ही बाई अपमान करते आणि ती तिकडूनची, हेही आम्ही सहन करायचं? हा स्वाभिमान तुमचा जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंतच या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे, नाही तर नाही. रसातळाला चाललं आहे, बिघडला आहे सगळा मामला. मी बाजू घेतो आणि टीकाही करतो. तो चावला होता, त्याने मला एक प्रश्न विचारला, आप तो हिंदुत्व के अभिमानी है? म्हटलं बिलकुल, क्योंकि मैं बहुत कड़वा हिंदू. मी म्हटलं कडवट हिंदू है, हलकट हिंदू है, आपको क्या चाहिए? हिंदू राष्ट्र चाहिए. म्हटलं राष्ट्र चाहिए? कोणाची परवानगी घ्यायची? हे हिंदूच राष्ट्र आहेत. हिंदुस्थानात हिंदू राष्ट्र नसेल तर काय? पाकिस्तानात हे हिंदू राष्ट्र आहे, कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही आणि कोणीही त्याचे भांगडीत पडू नये आमच्या. ही जी एकंदर तुम्हाला भाषा त्यांच्याशी बोलावी लागते तरच ते गप्प बसतील, नाही तर सगळेजण आधी हिंदू खास करून हलकटपणानं प्रश्न विचारत असतात. हलकटपणानं पुष्कळाला असं वाटतं की यांच्या रक्तात काय भेसळ झाली आहे की काय, ते क्रॉसब्रीड आहे की काय. ही फार वाईट गोष्ट आहे. त्यांची बघा काय मस्ती आहे, तो आमचा कुठेतरी कलकी महाराज कुठेतरी असेल. हां बस बस, तिथेच बस बाबा, येऊ नकोस. धरला त्या लोनला त्याने आणि मांबकला चांगला.